तर काका पुतण्याच्या नात्यावर बोलताना जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. काका पुतण्या नातं काँग्रेसला धारजीर्ण दिसतंय असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. राजकारणामध्ये कसंही वागलं तरी चालतं, व्यक्तिगत नातं मात्र तोडू नये जयंत पाटील असं म्हणाले. तर ज्या परिवारामध्ये अविश्वास आहे तिथे काका पुतण्याचं भांडण होणार, काका पुतण्याचं नातं हे विश्वासावरच टिकतं असं पटोले म्हणाले. जयंत पाटील आणि नाना पटोले यांची वक्तव्य आपण ऐकूया. काँग्रेसचं बरं आहे, काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जीनं दिसतंय. दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व इतकं उत्तमपणाने ते नेतृत्व करतायत, पण त्यांचे आणि अमित भैयांचे आणि त्यांच्याबरोबरच्या सर्वांचे संबंध इकडील तेवढेच मधुर आहेत. शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं, पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये. आजच्या राजकारणातला जो फरक आता जयंतरावांनी मांडला, त्यांनी काका पुतण्याचं उदाहरण मांडलं. ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल तिथं काका पुतण्याचं भांडण होणार, पण देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता, विश्वासच होता. त्याच्यामुळे कुठलंही काहीच गडबड होण्याचं कारण नाही, म्हणून एकजूट आहे. हा फरक आहे, प्लस दादा, हा फरक आहे.